बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमध्ये नीरीमध्ये सीबीआयने छापा टाकलेला आहे. उपकरण खरेदीमध्ये मिळालेल्या तक्रारीवर कारवाई करण्यात आली आहे. नागपूरमध्ये नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नीरीमध्ये सीबीआयने छापा टाकलाय. सकाळपासून सीबीआयची टीम नागपूर वर्धा रोडवरील नीरी मुख्यालयामध्ये आहे. रिसर्च आणि उपकरण खरेदी संबंधी विषयामध्ये मिळालेल्या तक्रारीवरून हा छापा टाकण्यात आलेला असून मुख्यालयामध्ये कोणालाही जाण्याची अनुमती दिली जात नाहीये. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्याशी जोडले गेलेले आहेत. हितेश, नागपूरमधल्या नीरीमध्ये सीबीआयने छापा टाकलेला आहे, काय मिळालं आहे? नक्कीच, ज्या पद्धतीने आपण बघत आहोत की नागपूरमधील नीरी इथे जे आहे सीबीआयचा जो आहे छापा सत्र जे आहे ते सुरू आहे आणि त्यामध्ये त्यांना सीबीआयला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की 1000 कोटी पर्यंतचा जो आहे हा घोटाळा आहे आणि या संदर्भात जे आहे आता तिथे पाहणी चालू आहे आणि या संदर्भात अजूनपर्यंत पुरेशी माहिती आपल्याला बाहेर आलेली नाहीये. मात्र आतमध्ये येणं जाणं सगळ्यांचं बंद करण्यात आल्यामुळे ही माहिती आपल्यापर्यंत अजून आलेली नाही. मात्र लवकरात लवकर ही आपल्याला माहिती मिळेल. पण जे मोठी कारवाई आपण म्हणतो ती मोठी कारवाई सीबीआय तर्फे नागपूरमधील नीरी या मुख्यालयामध्ये करण्यात आलेली आहे. जी जी हितेश, या संदर्भात माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.